महाराष्ट्र ओबीसी मंथन मेळावा आज आम्ही घेतोय. सत्ता बदल झाल्यानंतर ओबीसी स्कॉलरशिप थांबवण्यात आली. देशभरातील ओबीसी समाजावर अन्याय करण्यात येत आहे असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलेलं आहे. उत्तर महाराष्ट्र ओबीसी मंथन मेळावा आज आम्ही घेतोय. सत्ता बदल झाल्यानंतर ओबीसी स्कॉलरशिप थांबवण्यात आले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. देशभरातील ओबीसी समाजावर अन्याय करण्यात येत आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी ही आमची प्रमुख मागणी असेल. राज्यातले उद्योग आता बाहेर चाललेत. वेदांता सारखा उद्योग गुजरातमध्ये पाठवले. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात आहे. आखरी हा जो ओबीसी आणि बारा बंधुदार समाजच हा शेतीमध्ये आहे. आखरी शेतकरी विरोधी धोरण सुद्धा महाराष्ट्रामध्ये राज्यातलं सरकार राबवते आहे. केंद्राच्या मोदी सरकारच्या माध्यमातून सातत्यानं देशभरातल्या ओबीसीवर अन्याय करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आपल्या लक्षात असेल की जेव्हा महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाचा राजकीय प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारकडे राज्य सरकारने मागणी केली की तुमचा जो डाटा आहे तो डाटा आपण द्यावा, जेणेकरून सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीची महाराष्ट्रामध्ये किती लोकसंख्या आहे ती आम्हाला सांगता येईल. पण केंद्र सरकारने सांगितलं की 98% डाटा बरोबर आहे. लोकसभेत सांगितलं फक्त 2% डाटा चुकीचा आहे आणि आम्ही तो देणार नाही. मग ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक.